हॅलो, नमस्कार. मी चारुता. मग सर्वांना चांगला दिवस जाओ. तर आज मी बनवणार आहे अंड्याची करी. तर त्यासाठी लागणार साहित्य, त्यासाठी मी चार अंडी घेणार आहे. त्यातील ही दोन अंडी मी चांगले उकडून घेणार आहे. अंडी घेण्यापूर्वी मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत आणि ती मी आता गॅसवर उकडत ठेवणार. तर त्यानंतर मी अंडा करीसाठी मी ही वाटण करणार आहे. त्यासाठी मी हा मोठा मध्यम मोठा कांदा मध्यम आकाराचा एक, तर नंतर अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 चमचे सुखं खोबरं आणि 5 काजूगर घेतलेले आहेत. तर मी आता सुरुवात करते रेसिपीला. पॅन मी गॅसवर ठेवलाय. मी वाटण भाजण्यासाठी जी खोबरं घेतलं त्याच्यासाठी मी पॅन मध्ये 2 चमचे 1 चमचा तेल घेतलाय. तेल गरम झालंय. आता मी त्यामध्ये कांदा पोळून घेते. कांदा चांगला तिरट करते. त्यामध्ये मी आलं आणि लसूण टाकते. कांदा आला आणि लसूण चांगला फ्राय झालाय. आता मध्ये त्यामध्ये मी खोबरं टाकते आणि काजूगर टाकते. खोबरं मी थोडं गरम करून घेतलेलं होतं अगोदर. तर असं हे वाटून भाजून घेतलेलं हे अंडा करीत वाटण मी थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेणार आहे. तर 2 अंडी मी उकडून घेतली आहे, वाटप करून घेतलंय. मी हे खोबरं काजूगर कांदा लसूण आणि आलं यांचं भाजलेल्या सगळ्या साहित्याचं वाटण केलेलं आहे मी. त्याचप्रमाणे हे 2 अंडी उकडून घेतली आहेत. फोडणीसाठी कांदा जिरा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, हिंग हळद कढीपत्ता घेतलाय, 1 चमचा लाल तिखट घेतलाय आणि 2 चमचे घरगुती भाजका मारुनी मसाला. तर मी रेसिपीला सुरुवात करते. मी पॅन ठेवलंय गॅसवर आणि तेल तापलं. तेल तापलं की मी त्यामध्ये जिऱ्याची फोडणी आहे पण मी जिरं टाकणार नाहीये, कारण मुलं खात नाही जिऱ्याची फोडणी असेल तर. तुम्ही पहिल्यांदा तेल तापल्यानंतर जिरं टाकून घ्या. तर मी आता जिरं टाकत नाहीये. तर मी आता कांदा टाकते फोडणीमध्ये. कांद्यानंतर मी आता कढीपत्ता टाकते. कांदा कांदा गुलाबी रंगा होईपर्यंत पसरून घेतलाय मी. आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकते.
कणकामध्ये हिंग टाकते, हळद टाकते मी, त्यानंतर मी करीला लागणारे मीठ टाकते, यामध्ये कोथिंबीर परतून देणार आहे, त्यामुळे करीला खूप छान चव येते। नंतर मी एक चमचा लाल तिखट आहे ते लाल तिखट टाकते, दोन चमचे घरगुती भाजका मसाला टाकते। जर भाजका मसाला तुम्ही वापरत नसाल तर त्याऐवजी तुम्ही धना जिरा पावडर टाका आणि गरम मसाला पावडर टाका। त्यानंतर आता आहे महत्त्वाचं, हे मी फोडणी करून घेतली, त्यानंतर मी एक अंड फोडून टाकणार आहे, अंड ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये आणि ते मी चांगलं परतून घेणार आहे, त्यामुळे करीला एक चांगला चव येतो। अंड हे मी चांगलं परतून घेतलं, आता त्यामध्ये मी वाटत टाकते। अशी अंड्याची करी तुम्ही नक्की बनवून पहा, खरंच खूप छान टेस्ट आणि चिकन मटनला पण पाठी काढेल अशी करी छान पैकी बनते। मी वाटण परतून घेतलं, तर आता मी गरम पाणी करून घेतलंय, या भांड्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलंय, वाटपाच्या भांड्यामध्ये उठते आणि ते मी फोडणीमध्ये टाकते। ह्याला चांगलं कड येऊ दे, तोपर्यंत मी अंडी दोन आहे ते अंडी हे करून घेते, सोडून घेते आमटीमध्ये।
आमटीला चांगला कोड आलाय. आता मी एक अंड असंच आमटीवर फोडून घा टाकते. त्यामुळे आणखीन आणखीनच करी टेस्टी बने. तर मी हे चांगलं याला शिजवून घेते. तर आमटीला छानपैकी कड आलाय. तर मी हे अंड फोडून घातले. अंड पण मस्तपैकी शिजलंय. तर मी आता सर्व करते. आमटीला कट पण छान आलाय. कोणतं टाकून घेते मी. आणि त्यावर मी कोथिंबीर टाकून घेते. अशापैकी सुंदर पैकी अंड्याची करी बनवून झाली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.